म्हणजे राजकारणी म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे आज कसे 24/7 लोक राजकारण करतात, जिल्हा परिषद पाहतात, नगरपालिका पाहतात, असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे इतकं लक्ष असतं बारीक म्हणजे आपल्या गावाकडे? ही जी इमेज तयार केलेली ना आपण सगळ्यांनीच मिळून राजकारण्याची, की राजकारणी म्हणजे लग्न 10वे 13वे मावतीत आला पाहिजे, त्यांनी काम केलं नाही तरी चालेल परंतु तो शिट्टी मारला तरी हजर पाहिजे. राजकारण्यांचं राजकारणी म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपली जबाबदारी असली पाहिजे की जनतेची जी रिक्वायरमेंट आहे, जनतेची जी गरज आहे ती ह्या कायदे मंडळांपर्यंत पोहोचवणे, जरी सभागृहात आपण नसलो तरीही. तुम्ही इंस्टाग्रामवरती फार फेमस आहात, असं वाटतं तुम्ही राजकारणी कमी आणि एक बिझनेस लीडर किंवा एक मोटिवेशनल स्पीकर जास्त जाणवतात, तर थोडंसं तो काय तो तुम्ही जाणीवपूर्वक मार्ग निवडला की कसं झालं ते सध्या? म्हणजे राजकारणी म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे? म्हणजे आज कसे 24/7 लोक राजकारण करतात, जिल्हा परिषद पाहतात, नगरपालिका पाहतात, असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडे इतकं लक्ष असतं बारीक म्हणजे आपल्या गावाकडे? मोठ्या याच्यावर कधी विचार करत नाही ते अनेक म्हणजे जे राजकारणी लोक असतात. तुम्ही मात्र एक मोटिवेशन स्पीकर कसं बिझनेस कॉन्फरन्स असतात, टार्गेट देतो, टार्गेट अचीव करण्यासाठी इन्स्पिरेशन देतो. मला असं वाटतं की राजकारणी ही जी इमेज तयार केलेली ना आपण सगळ्यांनीच मिळून राजकारण्याची, की राजकारणी म्हणजे लग्न 10वे 13वे मावतीत आला पाहिजे, त्यांनी काम केलं नाही तरी चालेल परंतु तो शिट्टी मारला तरी हजर पाहिजे, ही जी प्रतिमा आपण सगळ्यांनी राजकारण्याची तयार केलेली आहे ना, ती मला असं वाटतं की चुकीची आहे आणि त्याचंच नुकसान आजपर्यंत या देशाला झालेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये कायदे मंडळ जे आहे, मग ती लोकसभा राज्यसभा असेल किंवा विधानसभा विधान परिषद असेल, यांची जबाबदारी कायदे तयार करणे, पॉलिसी तयार करणे, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे की त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे, अंमलबजावणी केली पाहिजे. राजकारण्यांचं राजकारणी म्हणून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपली जबाबदारी असली पाहिजे की जनतेची जी रिक्वायरमेंट आहे, जनतेची जी गरज आहे ती ह्या कायदे मंडळांपर्यंत पोहोचवणे, जरी सभागृहात आपण नसलो तरीही वेगवेगळ्या मार्गाने, आणि तिथं जे येणाऱ्या गोष्टी आहेत, तिथं जे सरकारचे ठरणारे धोरणं आहेत ते शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचतील ह्याच्यावर काम करणे, मला असं वाटतं ही राजकारण्याची एकदम लिमिटेड भूमिका आहे. ह्याच्या पलीकडे जाऊनच आता जास्त लोक 24/7 आम्ही काम करतो, आम्ही लोकांच्या सुखदुःखात असतो, आम्हीही लग्नांना जातो, आम्हीही मौतींना जातो, 10वे 13वे 12वे सगळं करतो, पण ते करत असताना आज समाजामधले जे प्रमुख प्रश्न आहेत मला असं वाटतं की त्याला तुम्ही जर आज त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर ही जी येणारी पिढी आहे काय ही अतिशय मला असं वाटतं की अडचणीमध्ये सापडलेली पिढी आहे. आज सुशिक्षित बेरोजगार तयार झालेले आहेत, शिक्षण संस्था मोठ्या मोठ्या आपण उभ्या करतो आहे, इंजिनियर तयार करतो आहेत, आपण डॉक्टर तयार करतो आहेत, वकील तयार करतो आहेत, परंतु त्यांच्यासाठी काम आहे का नाही ह्याचा विचार आपण कोणीच करत नाही आहे. किंबहुना आज कितीतरी MIDCs आणि उद्योगधंदे जे आहेत ते आपण पाहतो की राजकारणी माणसाच्या हस्तक्षेपांमुळं. तुम्ही तुमच्या रीलमध्ये सिन्नरचा पण उल्लेख मी पाहिला की सिन्नर एक MIDC होती, तिथनं कसे कारखाने गेले त्याच्याबद्दल तुम्ही बोलले जाते का? हा मग वस्तुस्थिती ना, सिन्नर ही महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली 5-स्टार MIDC म्हणून जाहीर केली आपण, 5-स्टार MIDC. तिथं अतिशय चांगले प्रकल्प आले, परंतु ते जे पहिले आले 10-12 तेवढेच आले, त्याच्यानंतर कोणी आलं नाही, आणि त्याचे काही अंशी त्याच्यामध्ये दोष जो आहे तो आमच्या राजकारण्यांचाच आहे ना. आम्ही त्याच्यामध्ये उद्योगधंद्याला पोषक असं वातावरण जर तयार केलं नाही, त्यांना जर संरक्षण वाटलं नाही, त्यांना जर इथं यावं असं वाटलं नाही, तर ते कशासाठी येतील? शेवटी 1000 कोटी रुपये जो कोणी माणूस इन्व्हेस्ट करत असेल तर तो त्याच्या पैशाची पहिली सुरक्षा बघणार आहे, त्याच्या उद्योगधंद्याची सुरक्षा बघणार आहे, आणि मग तो लोकांसाठी काम करणार आहे.